मित्रांनो, ईट दॅट फ्रॉग बुक समरी पार्ट टू मध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, आपण जर भाग पहिला पाहिला नसेल तर जरूर पहा, आणि जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करून ठेवा. नमस्कार मित्रांनो, माझे नाव आनंद आहे आणि मराठी आनंद यूट्यूब चॅनल मध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे. तर चला सुरुवात करूया या बुक समरीच्या पुढील पॉइंट्सला. प्लॅन एव्हरी डे इन ॲडव्हान्स, म्हणजे समजा तुम्हाला एखाद्याला एक मोठा हत्ती खायचा आहे तर तू त्या हत्तीला कसे खाईल? साहजिकच आहे, त्याला लहान लहान तुकडे करून तो खाईल, अगदी बरोबर. तर ध्येयाच्या बाबतीत सुद्धा अगदी तसाच सारखेपणा आहे. प्लॅन एव्हरी डे इन ॲडव्हान्स, एक दिवस अगोदरच आपल्या पुढील दिवसाचे नियोजन करणे हा चाल ढकलपणापासून वाचण्याचा एक अत्यंत प्रभावी मार्ग आहे. कारण जेव्हा तुम्ही तुमचे ध्येय लहान लहान कृतींमध्ये विभागता तेव्हा त्यांना पूर्ण करणे जास्त सोपे व सहज होऊन जाते. यासोबतच तुम्हाला एक उत्कृष्ट नियोजन बनवून चालावे लागेल. कोणतेही साधे सुधे नियोजन नाही चालणार. इथे तुम्हाला इंग्रजीतील 6 P's ऑफ प्लॅनिंग बद्दल सांगणार आहोत, जी तुमच्या नियोजनाच्या विषयीचे गोंधळ दूर करेल व नियोजनात आपल्याला मदत करतील. तर चला सुरुवात करूया नियोजनाची 6 P. योग्यरित्या पूर्वीच केलेले नियोजन खराब कामगिरीला प्रतिबंध करते. प्रॉपर योग्य पीरियड पूर्व प्लॅनिंग नियोजन प्रिव्हेंट्स प्रतिबंध पूवर खराब परफॉर्मन्स कामगिरी. एखाद्या इंग्रजी भाषेतील टंग पीटर सारखे वाटू शकते, परंतु ह्यामुळे तुमचे नियोजन अचूक होईल. म्हणजेच तुमच्या पुढील दिवसाचे करावयाचे काम आदल्या दिवशी एका कागदावर लिहून काढा. ह्यामुळे तुमची उत्पादकता 25% वाढते. तुमची यादी प्रत्येक स्तरावरील असायला पाहिजे, म्हणजेच मासिक, साप्ताहिक आणि दैनंदिन. या पद्धतीने मंथली, मासिक, वीकली, साप्ताहिक, डेली, दैनंदिन या यादीमधून एखादी गोष्ट तुम्ही आयटम ट्रान्सफर करून तुम्ही तुमचा दिवस अधिक उत्पादक अथवा परिणामकारक बनवू शकता. म्हणजे तुमच्या ध्येयाशी निगडीत आवश्यक वाटणारी एखादी गोष्ट मासिक ऐवजी साप्ताहिक अथवा दैनंदिन ध्येयाच्या यादीमधून काढू शकता अथवा एखादी गोष्ट टाकू शकता, वाढवू पण शकता. पण तुम्हाला एखादी प्रोजेक्ट अथवा प्रकल्प पूर्ण करायचा आहे, समजा तर पहिले पाऊल हे घ्या की अगोदर त्या सर्व पायऱ्या लिहून काढा तुम्हाला ध्येयाला मिळवण्यासाठी लागणार आहेत. आणि जेव्हा तुम्ही ह्या पायऱ्यांवर काम कराल तेव्हा ज्या पायऱ्या पूर्ण झालेल्या आहेत त्यांना टिक ऑफ करून टाका, खोडा, जेणेकरून तुम्हाला असं जाणवेल की तुम्ही ती कृती कार्य पूर्ण केले आहे आणि हे कार्य तुमच्या पूर्ण नियंत्रणात आहे. आता पुढे चालूया व पाहूया प्रत्येक गोष्टीसाठी 80-20 सूत्र काय आहे आणि ते कसे वापरावे. 80-20 सिद्धांत अथवा सूत्र, अशी कल्पना करा की तुम्हाला काही महत्त्वाचे ईमेल्स वाचायचे आहेत आणि वाणा सामान आणण्यासाठी सुपरमार्केटला देखील जायचे आहे, तर तुम्ही सर्वात आधी काय कराल? साहजिकच आहे, ईमेल्स वाचणे अधिक महत्त्वपूर्ण आहेत. आणि हेच 80-20 सूत्र आहे जे तुम्हाला तुम्ही सुद्धा नेहमीच वापरत असता. एखाद्या बाबीचे 80% केलेले कार्य 20% मूल्य ठेवत असते. यासाठी नेहमी महत्त्वाच्या कामापासून सुरुवात करा ज्यांचे मूल्य इतर कार्याच्या तुलनेत बऱ्याच अंशी अधिक असेल. अनेकदा लोकांची ही सवय असते की ते महत्त्वाच्या कामाला टाळत असतात आणि फालतूच्या कामांमध्ये पूर्ण दिवस व्यस्त असतात. आणि ह्यामुळेच त्यांना कित्येकदा असे वाटते की ते खूपच जास्त व्यस्त आहेत, जगातील सगळे काम त्यांच्याचकडे आहे, म्हणजे वेळच नाही. खरे तर त्या कामाचं काही खरं मूल्य असतच नाही. यासाठी लक्षात ठेवा की नेहमी महत्त्वाची कार्य अगोदर करा. स्वतःला प्रेरित करण्यासाठी अशी कल्पना करा की तुम्ही त्या कार्यांना पूर्ण करत आहात. पुढे पाहूया कन्सिडर द कन्सिक्वेन्सेस विषयी, परिणामांना गृहित धरणे. याचे अर्थ असे की यशस्वी व्यक्ती आपल्या घेतल्या जाणाऱ्या निर्णयामध्ये वेळ या घटकाला अधिक महत्त्व देत असतात. शेवटी एक अशी कंपनी जी 20 वर्षापर्यंत आपल्या यशाला अभंग अथवा स्थिर ठेवू शकेल त्या कंपनीच्या तुलनेत कितीतरी अधिक पटीने चांगली आहे, जी आजच्या तारखेत नफा कमवत आहे, आज फायद्यात आहे, परंतु पुढील 5 वर्षांमध्ये ती नाहीशी होऊन जाईल. जर काही लघु अवधीचे त्याग करू शकलात तर एका निर्णायक कामाचे आपोआपच संभाव्य दीर्घावधीची
अथवा दीर्घकाळाचे परिणाम होऊ शकतात. काय तुम्ही हा सौदा करायला तयार आहात? तुम्हाला नेहमीच अशा एका कामापासून सुरुवात करायला पाहिजे ज्याचे मोठे संभाव्य सकारात्मक किंवा नकारात्मक परिणाम होतील. स्वतःला प्रेरित करण्यासाठी स्वतःला नेहमी हे आठवण करून देत जा की तुमच्या जीवनात या कामाचा सकारात्मक प्रभाव काय होणार आहे. स्वतःला आपल्या मनाकडून मूर्ख बनू देऊ नका की तुमच्याजवळ वेळ नाही आहे, कारण जसे की पोस्ट एफिशियन्सी अथवा कार्यक्षमतेचा नियम आहे त्याच्यानुसार तुमच्याजवळ महत्त्वाची कामे करण्यासाठी नेहमीच वेळ आहे. अभ्यास आणि संशोधनाने हे सिद्ध झालेले आहे की जर तुम्ही शेवटच्या क्षणी लवकर लवकर काम आटपत असाल तर निसंशय तुम्ही त्या कामाला पूर्ण केलेले आहे करूनही घ्याल. परंतु हे सुद्धा खरं आहे की त्यामध्ये चुका देखील खूप साऱ्या असतील ज्या तुम्ही रीडू नाही करू शकणार अथवा सुधारू नाही शकणार. मग ह्यापेक्षा हे चांगले आहे की अगोदरपासूनच आपली सगळी कामे एकत्रित केली जाईल जेणेकरून नंतर डिलेसाठी किंवा विलंबासाठी वेळ वाचवला जाईल चुकांना दुरुस्त करण्यासाठी. यानंतर आपण पाहूया क्रिएटिव्ह प्रोकास्टिनेशनच्या प्रॅक्टिसविषयी सर्जनशील चाल ढकल्पना. जर तुम्हाला एकाच दिवशी खूप सारे बेडूक खावे लागले म्हणजे अवघड कामे करावी लागली तर तुम्ही काय कराल? येथे तुम्ही म्हणाल तुम्ही सर्वात आधी तुम्ही पहिला बेडूक खाल. बरोबर हाच फरक आहे यशस्वी लोकात आणि अयशस्वी व्यक्तीमध्ये. प्रत्येक जण टाळमटाळ करत चालढकल करत असतो. कोणत्या गोष्टीवर चालढकल करायची आहे तुम्ही ती निवड करून घ्या. नाही म्हणणे ही सुद्धा एक कला आहे आणि तुम्हालाही ती शिकावी लागेल. नाही म्हणणे ही सुद्धा कला आहे आणि तुम्हालाही शिकावीच लागेल. अशी प्रत्येक गोष्ट अथवा वस्तू जी तुमच्या कामाची नाही तुम्हाला तुमच्या ध्येयापर्यंत घेऊन जात नाही त्यांना नाही म्हणा. आपल्या जीवनातून वेळखाऊ कामांना काढून टाका. जसे की टीव्ही पाहण्याऐवजी तुम्ही एखादं पुस्तक वाचन करू शकता आणि हो तुम्ही पुस्तके ऐकू सुद्धा शकता. जसे की तुम्ही एखादे पॉडकास्ट अथवा ऑडिओ बुक एखादी ऐकू शकता किंवा चांगले व्हिडिओ सुद्धा पाहू शकता. ह्याबरोबरच पुढे जाऊया आणि पाहूया ABCDE पद्धतीविषयी, ज्या पद्धतीला तुम्ही वारंवार वापरू शकता. ABCDE पद्धत. तर या पद्धतीविषयी बोलायला गेलोत तर जसे काही की नावावरूनच आपल्याला ती कळेल, ए हा तुमचा सर्वात महत्त्वाचा बेडूक आहे म्हणजेच सर्वात महत्त्वाचं काम आहे, आणि बी असे काम आहे जे तुम्हाला करायला पाहिजे परंतु तुम्ही ते नाही केलं तरीसुद्धा जीवनात त्याचा काही फरक पडणार नाही. दुसऱ्या शब्दात ते काम तुमच्यासाठी मस्ट म्हणजेच आवश्यक नाही म्हणजेच करायलाच पाहिजे की अशा गटात नाही. सी म्हणजे असे काम ज्याला करणे ठीक असेल परंतु ह्या कामाला नाही म्हणणे तुमच्या जीवनात काहीच परिणाम करणार नाही अशा गटातला आहे. आणि डी एक असे काम आहे ज्याला करण्यासाठी तुम्ही दुसऱ्याला सोपू शकता म्हणजेच ते काम तुम्हालाच करण्याची गरज नाही. आणि ई ते काम आहे जे तुम्ही रद्द करू शकता कारण या कामाला न करणे तुमच्या जीवनात काहीही परिणाम करणार नाही काही प्रभाव करणार नाही. तर तुम्हाला बराच कडकपणा अथवा कठोरपणा दाखवावा लागेल जेणेकरून तुम्ही आपले कार्य लगेच सुरू करू शकाल आणि तोपर्यंत थांबणार नाही जोपर्यंत ते काम पूर्ण होणार नाही. तर सांगायचे तात्पर्य हे की आतापासूनच सुरू करा ABCDE. म्हणजे अशी कोणकोणती कामे आहेत जी तुम्हाला लगेच करायची आहेत आणि अशी कोणती कामे आहेत जी तुम्हाला नाही करायची आहेत आणि अशी कामे जी तुम्हाला मुळीच करायची नाहीत जी इतरांकडून करून घेता येतील याची यादी बनवून घ्या आणि कामाला सुरुवात करा. तर मित्रांनो पुढे पाहूया की एरियाजवर फोकस करण्याविषयी. परिणामकारक गोष्टींवर लक्ष केंद्रित करणे. जेव्हा एखादे सिंह हरणाची शिकार करतो तेव्हा तो लगेच त्याच्यावर झडप घालत नाही अथवा ठार मारत नाही तर तो आपल्या कामाला सोप्या आणि सहज करता येईल अशा कृतींमध्ये विभागून टाकतो. उदाहरणासाठी सांगायचेच तर सिंह प्रथम त्या हरणाचा पाठलाग करून त्याला घायाळ अथवा जखमी करून जमिनीवर पाडतो, नंतर आपल्या सुळ्याद्वारे त्याचा गळा आवडतो. अशाच पद्धतीने तुम्ही देखील आपल्या कामाला 5 ते 7 परिणामकारक क्षेत्रांमध्ये विभागून घ्या. तुम्हाला आपल्या रिझल्ट एरिया निश्चित करायचे आहेत. हीच तुमच्या कामाचे अत्यंत महत्त्वपूर्ण आउटपुट म्हणजेच निष्कर्ष आहे. जसे की कोणत्याही नव्या
विक्रय प्रतिनिधीला नवीन ग्राहक शोधणे अथवा संभाव्य ग्राहकाची यादी बनवणे अत्यंत महत्त्वपूर्ण आउटपुट असतो. आपल्या की एरियाजमध्ये प्रावीण्यता आणणे हीच यशस्वी निष्कर्षाची अथवा परिणामाची हमी आहे, गॅरंटी आहे. तीनचा नियम. भलेही आपल्या कार्यात तुम्ही कितीही श्रम का नाही केले असेल, परंतु त्यापैकी तीनच असे अत्यंत महत्त्वपूर्ण कार्य आहेत जे तुम्ही केलेल्या कार्यात अधिकाधिक योगदान देत असतात. तर जसा वेळ काढून विचार करा की असे कोणते कार्य आहे जे तुमच्या संपूर्ण कामामध्ये सर्वाधिक योगदान देतो, आणि जेव्हा तुम्ही त्या तीन अत्यंत महत्त्वाच्या कार्यांना शोधून काढाल तेव्हा विचार करा की तुम्ही तुमचा सगळा वेळ त्या कार्याला पूर्णपणे समर्पितपणाने कसे करू शकाल, ज्यामुळे तुमचे लक्ष केंद्रित केले जाईल. फक्त त्या आणि त्याच गोष्टीवर लक्ष केंद्रित करू शकाल ज्या गोष्टींची आवश्यकता आहे. अनावश्यक गोष्टींना अथवा कामांना टाळले जाईल. अधिकाधिक वेळ त्याच गोष्टींवर दिला जाईल अथवा खर्च केला जाईल ज्यासाठी आपण सुरुवात केलेली होती. पूर्व आणि पूर्ण नियोजन तयारी. जसे तुम्ही जेवण बनविण्या अगोदर जेवण बनविण्यासाठी लागणाऱ्या सर्व गोष्टींना आवरून ठेवता, जेणेकरून तुमचा वेळ आणि श्रम वाया जाणार नाही, यासारखीच गोष्ट आपल्या कामासोबत सुद्धा आहे. आपल्या काम करण्याच्या जागेला रंजक, मजेशीर अथवा आनंदी बनवा. आपल्या काम करण्याच्या जागेला जेवढे होईल तेवढे सोयीस्कर आणि आरामदायक बनवा, जेणेकरून जेव्हा तुम्ही काम करण्यास सुरुवात कराल तेव्हा कोणतीही गोष्ट तुम्हाला ते कार्य करण्यापासून थांबवू शकणार नाही. अर्थातच तुम्ही त्यासाठी अजून तयार नाही, तरीही तुम्ही कामाला सुरुवात करून टाका. आपले 80% काम पूर्ण करा, मग 20% दुरुस्त्या तर तुम्ही नंतर करूनच घ्याल. हे करत असताना आपल्या मनात भीतीला अथवा शंकेला थारच देऊ नका की माझ्याच्याने हे काम होणार नाही. एका वेळी एकच काम. एक जुनी म्हण आहे की जर्नी ऑफ 1000 miles बिगेन विथ 1 small step. म्हणजेच हजारो मैलांच्या प्रवासाची सुरुवात एका लहान पाऊल उचलण्याने होत असते. टाळाटाळ अथवा चाल ढकल यापासून बचाव करण्यासाठी तुम्ही आपल्या कार्याला लहान लहान पायऱ्यांमध्ये विभागून घ्या. विश्वास ठेवा, तुमच्या गॅरंटीने यामध्ये यश नक्कीच मिळेल. सारांश रूपाने तुम्ही यशाला 2 बिंदूंमध्ये सांगू शकता. पहिले पाऊल उचलणे म्हणजेच सुरुवात करणे, आणि दुसरे एका वेळी एकच पाऊल उचलणे. मित्रांनो, या पुढील पॉइंट्स आपण पुढील भागात पाहणार आहोत. तर मित्रांनो, हा भाग आपल्याला कसा वाटला नक्कीच कमेंट बॉक्स मध्ये कळवा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. मित्रांनो, आपल्याला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.